वरती. हॅलो, गुड मॉर्निंग गाइस. कुठे झाले? वेपुरीला. मला वाटतं आरण्याला. आम्ही धबधब्याला चाललोय, वॉटरफॉलला. वेपुरीला नाही, वॉटरफॉलला चाललेलो आहोत. आज जे बघा क्लायमेट बघा, काय साईडला रे क्लायमेट बघा, एक नंबर आहे. अशा पण आम्ही चाललोय कुठली हे बघा. एक, दोन, तीन, चार, पाच. आम्ही पाच जण चालवलं भिकपुरीला फिरायला. आणि माझ्या मित्राचा बर्थडे सम्यक आठवडा बर्थडे हॉटेल हॉटेलला बसणार आहे. तर आपण त्याच्यामुळे चाललोय असा. तुम्हाला पुढे दाखवतोच आम्ही, पण नजारा एक नंबर घ्यायच. तिकडं पुढचे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत बसा घ्यायच. आम्ही दाखवतो पुढचं काय होईल रे. उतरतो आम्ही चारच्या डेट मधून. आम्ही उतरू नाही शकत आणि ब्लॉग काढू नाही शकत. त्याच्यामुळे आता नंतर आम्ही पुढचा बघत बसा. शिवाय विवाह जेवण करे. चला तो मंदिर मंदिर आले. चला रे, टिकिटीशी बाहेर पोहोचले. रिक्षा पकडले आम्ही. 20 रुपये रिक्षा आहे. 5 जण 100. ए बसा रे माग. चला, माहिती आहे ना आपण हिरो. ए यो बॅग पकडा कोणीतरी. चला रिक्षा पकडलेली आहे. आता इकडून जाऊ. सातोबाचं मंदिर आहे. चोरी काय नाही. इथून 10 मिनिट जास्त मोस्टली करून मोस्टली 15 मिनिट फक्त चालायचे. आणि जास्त पण नाही अवघड चालायला त्याच्यामुळे. चला तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. बघा काही पोचलेलो. आता थोडंसं अजून चढायचं आहे. हे चढलेत. मला कॅमेरा घेऊन चढता नाही ना. पण बघूया, प्रयत्न करूया. चढ ना. चालू केली. नको हा माझ्या. चला हेच मंजिलच्या आम्ही लय म्हणजे लय जवळ आता आलेलो आहे. दगड लईच आहे तिथं. मस्त आहे की त्यामध्ये दाखवतो आहे. जिथं इंतजार होता शेवटी पोचलेला आम्ही विपुरी वॉटरफॉल. या बघा फुल मजा आहे. एक नंबर. रेनबो बघा. ओके, बड्डे आहे तर जास्त की उडतोय. काय नाही, पार्टी तर येणार नाही. फुल फुल भिजायला मजा येते. भिजलोय मी तसा बघायला गेलो तर. ये मागे जाणं दिसत आहे सर्वजण. मी आलो पायन चपला नाही आहेत. का पक्का त्रास होते. आता बघू का चप्पल कुठली भेट. माझीच घालतात आम्ही जरा. आता पाऊस आलाय. फोन ठेवायचा वेळ आलेला आहे. खूप जण आलेले आहेत. तेव्हा खूप जण येतो आहे. आम्हीच पहिले आलेलो सर्वात. आता बघू भिजलोय तर फुल जाऊया. बघू इथून निघतो आम्ही. मस्त भलेही वरती झाली आहे बघू शकता. आणि आता इथून चाललो आम्ही दुसरीकडे. अजून थोडा वरती चाललो तिथं या साईडला. आता बघूया तिथं काय मजा येते. तिकडं बोलतात लय सायलेंट आहे. पण इथं मला थांबवायचं वाटत होतं. खूप मस्त क्राऊड झालेला. आणि पोर काय ऐकत नाही माझ्याबरोबर आले ती. चला बघूया आता पुढं. तिकडं चाललो आहे आपण ह्याच्या वरती. चला बघू. आता चाललोय खालती उतरतोय. तिथं बघा झालं क्राऊड मस्त आलेले आहेत. लोक बाहेर बाहेरून खूप जण येतात भिवपुरीला. फेमस आहे हा वॉटरफॉल पण. तर हे बघा ही पोरं इथं आहेत म्हणजे थांबलेत. ते का थांबल्यांना समजून बाई अजून इथं आहेत. हे बघा काय आता कसं चालतंय. आम्ही इथून डायरेक्ट खालती जातो.
कोणाला कोण कोणच नाही माग भाई। चला भाई इकडून चाललेलं आहे वरती, चाललो खूप वेळ लागतो वरती जायला, म्हणजे एक तास तरी एक अर्धा तास तरी लागतो वरती गेल्यावर। बोल फुल यू व्ही आहेत मजेत, बघूया जाऊन जो एक तर मोठा घाटोळा घेतला आहे। आलं गाईज दोन्ही साईडला धबधब्यात, फुल डोंगरावर चढलो आहे हे बघा, एवढा डोंगर चढलो आहे खालून, तिथून आलो आहे तिथून आम्ही चालत चालत अशी इथून सर्व हे डोंगर चढलो आहे पूर्ण फुल हे बघा धबधबे वगैरे अजून चालायचं फुल। आता दाखवले येऊरच्या पाण्यासाठी येऊरावरती आलो, आयला काम नाही धाम कशाला। यस गाईज गाईज आपण पहिले होतो ना तिथे, हाच इकडचंच पाणी जातो हा वात वात आलाय आणि कंटाळा पण आलाय। मी आता निघणार आहे थोड्या वेळात, जसं मला म्हणून थकवा आलाय, ऊन पण पडतं पाऊस पण पडतं आणि चालेल अंग सुकलंय पण तरी पण जाम कंटाळा आला मला भिजायचं पण होतं। तर आता बघूया काय भेटतं, मला वाटतं वरती गाव पण आहे, इथे पूर्ण वरती आलं ना का गाव आहे, तिकडे जायला का व्हेकल म्हणजे साधी बैलगाडी पण नाही चालत जायला लागतं आणि इकडं डॅम पण आहे छोटा, पुढे गेल्यावर तुम्हाला दिसलं इथूनच जायला लागतं हा रस्ता आहे, इथून इथून वरती जायला रस्ता आहे। बघूया पुढची नेक्स्ट टाईम जर मी आलो इकडे तर तुम्हाला दाखवेन तो डॅम आणि गाव पण। आता खूप छान दिसते जरा, घरी जायचा वेळ आला आहे 12 वाजायला आले, बघूया पाऊस पण आला बघा, दाखवेन तुम्हाला मी अजून काय असेल तर रस्त्याला। आणि चार्जिंग पण खूप कमी आहे, आता फक्त 8% उरली, बस दाखवतो अजून काय भेटलं तर काय तर घरी जायचं डायरेक्ट ब्लॉग एंड करेन मी मध्येच, सॉरी। आता आलं खायला, घेतलं चायनीज खायला आम्ही, काय 1 hour later। चला काय आता घरी आलो मी, मस्त आराम बिराम केलाय, झाला संध्याकाळ, आता आलो आहे आपण अक्षय इथं, जरा टपरी उघडली आहे रेजन्सीच्या इकडं, सगळं मोजितो वेज तंदुरी अजून पिझ्झा पाणपुरी शोरमा सगळं सगळं इकडं सगळं आहे, इकडं रेजन्सीच्या इकडंच आहेत म्हणून दाखवा का जो इथं रेजन्सीच्या इकडंच आहे। हे बघा पाणपुरीचा स्टॉल आहे, यो इथं आहे वेज तंदुरीचा सोया चापचा स्टॉल, हे बघा इकडे चायनीज वेज चायनीज आहे, इकडे तंदुरीची गाडी आहे, तिकडे पिझ्झा वगैरेची आहे, जो इथं आहे मोजितोचा, जो इथं आहे मोजितो तो तिकडे आहे पावभाजीवाला भाई, जो मोजितोवाला भाई नाही आहे सोया चापवाले वेज तंदुरी हा का तरी फेमस। ए कालिया आत्ता कर कोण एक ना शिंदे, हो शिंदे शिंदे साहेबांचे बाबा आहे बघून घ्या डायरेक्ट, हो ना भाई मोमोजवाला पण आहे ना, मग ते सांगता घे ना मोमोजवाला पण आहे, अरे तुझं या कुठं आहे तुझं या, हे बघा मोमोजवाला हो ना भाई, हे कसलं आहे जो पिझ्झा आहे ना काय पाणपुरी, ऊन आल्याने पाणपुरी विकताना पावसाळ्यात पिझ्झा विकताना इथं कधी तर इकडं आपण पिझ्झा बनवायला दिले आणि तिकडं वेज तंदुरी पण बनवायला दिलेली आहे, मोजी तो आपण शेवटला बिहू आपण पूर्ण सगळा खाल्ल्या माझे आज माझे झाले का इथंच ठेवायचा ना भाई, काही आपले आलेले वेज तंदुरी नाही इथंच पिझ्झा पण ये तुझ्या इथं बसून खाता कर याला किती वेळ बाई ऐक मी बस बस झाला झाला चालू 2000 जण बघणार दे ना मोठा ग्लास, काय जाणार आहे का तुझा, अरे मग जाता म्हणून परत ग्लासचे पैसे, अरे बाजूला कुंभार आहे बनून घे बाबा तू नको या करू काय त्याच्यावरची घेतो का ग्लास काय करत होती काय केलं मी मित्रमंडळ का भाई सोनेरी चैन बनवणार आहे तर मी तुम्हाला सांगितली तो काय जेवणचा मी ओनर आहे।
अच्छा बघ काय बोलतोय आता मी तुम्हाला बघ ओनर झाला अक्षय बघ यो यो माझं दुकान आहे यो पण माझं दुकान यो पण माझं मालिक दुकान किसके आहे मालिक चायनीचा कलर जात चाललाय मालिक आहे पेरी पेरी ना काय पेरी पेरी रेड पेरी पेरी मसाला कोण झालाय काय या काय मोजरे लागले झाले मारत आहे मला याद आहे बघतो मग गण मारायला दे मग पक्क झाला योग्य पकड मी आता मारता येऊ पकड पकड दाबू ना मी नको का दिसायला प्लस मध्ये ना थोडाच अजून किती करू का अजून गरम याला कर गरम कर हा कुल्लडला बघू शकता आमच्या इथे नवीन जवळ घे जर जवळ घे आता खूप नुकसान झालेलं आहे आम्हाला बजेट तर 6000 आता जळलेलं लागतं एवढीच राहिल्या का हिला व्हिडिओत नाही काढतायत संपला एवढा लगेच चालू ठेव ना तुम्ही ठेवलं आता माझे तुमचे खूप नुकसान झालेलं आहे अतिशय सुंदर कसला आहे किती का मुलं आता भाई काम करून थकलेले आहेत तर सध्या पाण्याने हात धवायला घेतलाय आता मसाला कुठले कुठल्या प्रकारचा पेरी पेरी आहे दाखवून ऑनियन आहे आपलं जिरा पावडर आहे चिली फ्लेक्स आहे परत अजून काय हर्ब्स आहेत अजून काय घेतलं एक्स पाटीलची कामगिरी बघू शकता तुम्ही आजच पैसे द्यायचं खूप छान खूप छान खूप छान हा पनीर ची क्वालिटी आता हे कस्टमर दुकानदार आहेत ओनर काय पण कमी भारी मधला माणूस तसा आहे तिकट बनवलं तिकट नाही भगवान के घर में देर है अंधेर नहीं आज लकड़ी के चम्मच से खा रहे तो कल सोनी के चम्मच से खाएंगे हाँ मेरी जान आज कमाएंगे तो कल खाएंगे हमने चमचे खा ले एवढा दिवस आहे बस 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 काय तर झाला आपला या काउंट घेऊन झाला कुल्लड पिझ्झा पण खाऊन झाला आता यो घेतलं मोजे तर प्यायला एक नंबर झाले रे यो बघा काय रे लाईट बंद केली आहे ना मग बघा माझी आलोय तर गाईज आम्ही काय रोहन का रोशन रोशनचा ना रोशनचाच वेळा आहे ना काय काय या रोशनचा वेळा हा वेळा वेळा इथं आलो आम्ही केक कापला या मित्राला आता मस्त पैकी हे करू लायटर अरे कधी पासून तर पेटा अरे आखाचा आखा बे जाऊ दे आता काय बोलणार आहे पेंडा आहे का बाई मग कवा आणले लायटर निवन पेटत नाही अरे फेकून द्या ती कशाला ती काय आणल्या त्या काही ना काही मेणबत्त्या घ्या त्या बऱ्या पडतील काही ना काही नवीन सिस्टीम आणले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर साजू Happy birthday to you. आता कपत नाही कापता कापता कंपनीची आहे चला.
चला गाईज, तर आता ब्लॉग एंड करायचा वेळ आलेला आहे. गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आणि तुम्हाला दुसरे पण ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन दाबा, आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन दाबा. चला गाईज, बाय.